कोरोना के संक्रमण को देखते हुए प्रशासन ने शनिवार और रविवार को शहर की दुकानें और प्रतिष्ठान बंद रखने के आदेश दिए हैं। शहर के प्रथम नागरिक महापौर दयाशंकर तिवारी, इन्होंने शहर के विविध जगहों पर जाकर जायजा लिया और महापौर ने पत्रकारों से बात करते हुए कहा कि पिछले हफ्ते की तुलना में इस बार लोगों की ज्यादा भीड़ दिखाई दे रही है। उन्होंने जनता से अपील की है कि जरूरत हो तो ही घर से बाहर निकले। नागपुर महानगर पालिका मेजर 3 आमचे सेंटर है, एक पाचपावली चा, दुसरा इंदिरा गांधी हॉस्पिटल गांधीनगर चा, तीसरा आइसोलेशन चा। या तीन ही हॉस्पिटल मध्ये 2 शिफ्ट मध्ये वैक्सीनाइजेशन से व्यवस्था आम्ही केली आहे। कालपर्यंत जी परवापर्यंत जी व्यवस्था होती ती सकाळी 8 ते 5 पर्यंतची होती, आता ती व्यवस्था सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंतची केली आहे। सलग 14 तास वैक्सीनेशन करण्याचा नागपूर महानगरपालिकेचे हे 3 मोठे दवाखान्याने निर्णय घेतलेला आहे, तशी आम्ही व्यवस्था केली आहे। मी रात्री इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये जाऊन आलो, जेव्हा मी तिथे हजेरी लावली तिथे जवळपास 9-35 झाले होते आणि 502 लोकांचा लसीकरण त्या एकाच ठिकाणी झाला होता। त्यांची तयारी 1000 पर्यंत करण्याची आहे। आजपासून आम्ही तिथे रजिस्ट्रेशनचे काउंटर वाढवत आहोत, 2 काउंटर वाढवत आहोत आणि ते वाढवल्यानंतर आम्ही नक्कीच त्या सेंटरच्या माध्यमातून 1000 लोकांपर्यंत लसीकरणाची व्यवस्था करू शकू। नागरिकांना आम्ही पुनश्च विनंती करतो की आपण लसीकरण केंद्राला जाण्यापूर्वी ऑनलाईन आपला रजिस्ट्रेशन करा। ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला तारीख मिळेल, वेळ मिळेल, त्या वेळेप्रमाणे आपण जर तिथे गेले तर आपली वेळ वाचेल आणि गर्दी होणार नाही, आणि गर्दी नाही झाली तर कोरोना पसरण्याची शक्यताही कमी असतो। नागपूर महानगरपालिकेने या दृष्टीने जे बाहेरून येणारी बसेस आहे त्याची तपासणी करण्याचा निर्णय NDSच्या माध्यमातून केलेला आहे। ॲक्च्युअल बाहेरून जे बसेस येतात ते भरपूर भरून बस येतात, त्या नागरिकांवरसुद्धा जर बस पूर्ण भरून आली, काही नियमांचा पालन नाही केला, जे 50% निकास आहे त्याचं पालन नाही केला, आणि काही ठिकाणी तो अशी सूचना मिळाली आहे की लोक उभे होऊन बसमध्ये येतात, तर म्हणून ही सर्व यंत्रणेकडे महानगरपालिका प्रकर्षाने लक्ष देण्याचा महानगरपालिकेच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि ही जे सध्या जे पसरत आहे जुन्या याच्यात स्लम वस्तींमध्ये याचा जास्त प्रसार होता, आता मॅक्झिमम सिव्हिल एरियामध्ये हे जास्त प्रकार आहे, म्हणून थोडासा आम्हाला आटोक्यात आणण्यासाठी, आणि हा इस्कॅटर्ड आहे, पूर्वी वस्तीची वस्ती पॉझिटिव्ह येत होती, हा इस्कॅटर्ड आहे, म्हणून कॉर्पोरेशनला एकच मार्ग आहे की लोकांनी स्वतःची सुरक्षा स्वतः सांभाळली तर महानगरपालिकेला सहकार्य होईल। आम्ही तोच निवेदन वारंवार करत आहोत, पेशंट जर आला तो त्याच्यासाठी संसाधन आणि त्याचं समाधान होईपर्यंत उपचार करण्याची व्यवस्था महानगरपालिकेने केलेली आहे, पण वैयक्तिक अनुशासन हे नागरिकांनाच पाळावं लागेल। आपल्या माध्यमातून ही विनंती करतो की ही संख्या जर आटोक्यात आणायची आहे तर आपण वैयक्तिक अनुशासनचं पालन कराल, ही नम्र विनंती मी आपण। हे नावाचे साप्ताहिक बाजार आहे, नागपूरचा एखादा तरी साप्ताहिक बाजार सांगा जो दुसरा दिवस लागत नाही, प्रत्येक दिवस बाजार लागते, पण मंगळवारी म्हणजे मंगळवारी बाजार असं नाव ठेवून दिलं। आजही आपण मंगळवारीमध्ये जा बाजार आहे, इतवारीमध्ये इतवारी बाजार, आजही बाजार आहे। हे जे जुने साप्ताहिक बाजार होते या साप्ताहिक बाजाराला नागपूर शहरात तो प्रतिदिवसाचे बाजार झाले, कारण जुन्या काळात शहर बाहेरपर्यंत पसरलेला होता, लोक शहरात येऊन खरेदी करत होते, आता तशी स्थिती राहिली नाही आणि ते साप्ताहिक बाजारने दररोजच्या बाजाराचं स्वरूप घेतलेलं आहे, आणि दररोजच्या बाजाराचं स्वरूप घेतल्यामुळे मला असं वाटतं की त्यांना व्यापार करण्याची बाकी दिवशी संधी आहे।